Hello everyone. The next point, array. So there are several features of C programming language, and one of the good feature of C programming, that is arrays. So to un before understand this array concept, or before start the array concept, I will give one example why this concept of array is to be arised. Yeah, for example, if there is an one student, if there is an one student, and that students, if you want to store that students 5 subjects mark, okay, then what is the traditional way means to stores marks of 5 subjects of the student? Obviously we are declaring 5 variables, okay, of integer type, like, okay, marks of 0, marks of, like, means here int, okay, marks of 0, this is a 1 variable, marks of 1 it is a 2, marks of 2 is the 3/3, marks of 3 is a 4th, and marks of 4th is a 5. Okay, baga array has a concept ahe he khup C programming ji ka language hai te language madle he khup changla asa ek lakshan hai lakshat tar te ata samjun gyat ma te ala kasa actually je tesa uday zalas kasa. तर यासाठी एक एक्झाम्पल तुम्हाला देतोय बघा मी इथे. इवन ते एक्झाम्पल मी इथे दिलंय तुमच्या नोट्समध्ये पण इथे आहे ते एक्झाम्पल. ओके, समजा की ह्याच्यानंतर एक्झाम्पल नंतर तुम्हाला मी अरे म्हणजे नक्की काय याची डेफिनेशन व्याख्या सांगेन. तर काय बघा की समजा की एक विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याचे तुम्हाला 5 विषयाचे मार्क्स स्टोअर करायचे आहेत. 5 विषयाचे मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत. आता 5 विषयाचे मार्क्स घ्यायचे आहेत म्हणजे काय झालं, 5 व्हेरिएबल्स झाला पाहिजेत ना, म्हणजे 5 व्हेरिएबल्स 5 विषयाचे मार्क्स स्टोअर करणार. मग आपण सर्वसाधारणपणे काय करतो आहे बाबा, हा 5 विषयाचे मार्क म्हणजे 5 व्हेरिएबल, मग ते 5 व्हेरिएबलसाठी आपण डेटा टाईप घेतो आहे. समजा तुम्ही इंटीजर टाईप डेटा टाईप घेतलात, काय घेतलात, इंटीजर हा डेटा टाईप घेतलात, ओके, आणि व्हेरिएबलची नावं काय घेतलात समजा, तर इथे दिले बघा, इंटीजर हा डेटा टाईप घेतला समजा, आणि 5 विषयाचे मार्क्स आहेत विद्यार्थ्याचे, म्हणून M0, मार्क्स ऑफ 0, मार्क्स ऑफ 1, मार्क्स ऑफ 2, मार्क्स ऑफ 3, मार्क्स ऑफ 4, टोटल किती झाले बघा, हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5, टोटल 5 व्हेरिएबल झाले, म्हणजे मार्क्स ऑफ 0, मार्क्स ऑफ 1, मार्क्स ऑफ 2, मार्क्स ऑफ 3, मार्क्स ऑफ 4, अशी टोटल किती झाली, 5 व्हेरिएबल्स झाली. लक्षात ठेवा, हे 5 व्हेरिएबल्स त्या विद्यार्थ्याचे 5 विषयाचे मार्क्स काय करणार आहेत, स्टोअर करणार आहेत, बरोबर आहे का. हा आपला आत्तापर्यंतचा जे आपण शिकलो आहे त्याच्यावरून हे असं. पण आता हे 5 आहेत म्हणून ठीक आहे, तुम्ही अशा प्रकारे दिलात, पण समजा हे सब्जेक्ट जास्त आहेत, एकूण सगळे सब्जेक्ट जास्त आहेत समजा, तर तुम्ही तेवढी व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहात का, ओके. तर ह्याच्यापेक्षाही सोपा मार्ग असा, हे करण्यापेक्षा म्हणजे सेपरेट व्हेरिएबल डिक्लेअर करण्यापेक्षा तुम्ही हे एका ह्याच्यामध्येच करू शकताय. तर ते कसं, जसं इथे दिले बघा, इथे दिले, ओके, हे एका स्टेटमेंटमध्ये करू शकताय बघा, आय एन टी हा डेटा टाईप झाला, आणि मार्क्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 5, काय, स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 5, आणि ह्यालाच म्हणायचं अरे. हा जो मार्क्स स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 5 दिसते ना, ह्यालाच अरे असं म्हणायचं. म्हणजे काय, तर मार्क्स नावाचा हा अरे आहे, काय, इथं अरे आहे आणि त्याचं नाव काय अरेचं, त्या मार्क्स आहे, ओके. आणि हा मार्क्स नावाचा अरे किती व्हेरिएबल्स किंवा किती डेटा स्टोअर करतो आहे, 5 डेटा स्टोअर करतो आहे, किंवा 5 व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज, 5 व्हॅल्यूज तो काय करतो आहे, स्टोअर करतो आहे. मगाशी जे मी सांगितलं ना, तेच इथं फक्त एका स्टेटमेंटमुळं होतं. मगाशी मात्र आपण काय करायला लागलं होतं, असतं आय एन टी, ओके, मार्क्स ऑफ 0 हे पहिलं असणार आहे, नंतर मार्क्स ऑफ 1 हे दुसरं, नंतर मार्क्स ऑफ 2, मार्क्स ऑफ 3, असं सगळं डिक्लेअर करायला तुम्हाला जायला लागलं असं. तर इथं फक्त ह्या एका स्टेटमेंटमध्ये, या फक्त ह्या एका स्टेटमेंटमध्येच लक्षात ठेवा, 5 व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी की हे स्टेटमेंट्स काम करते, ह्याला अरे असं म्हणतात. तर ह्याच्यामध्ये होतं काय बघा, तर हे जे काय, आता ह्या 5 व्हॅल्यू स्टोअर करू शकतो मार्क्स, तर मग 5 व्हॅल्यू स्टोअर करताना मग व्हेरिएबल्स कुठली कुठली असणार आहेत, तर ह्याच्यामध्ये सेम जसं मगाशी म्हटलं त्याचप्रकारे ही स्टेटमेंट्स मार्क्स ऑफ 0, मार्क्स ऑफ 0, मार्क्स ऑफ 1, मार्क्स ऑफ 2, मार्क्स ऑफ 3, मार्क्स ऑफ 4, असं टोटल ॲटोमॅटिकली 4 व्हेरिएबल इंटरनलीच तयार करते. लक्षात ठेवा, जशी इथे इथे नावं पण दिलं बघा, हे बघा इथं इथं जर फोकस केलं, मार्क्स ऑफ 0, मार्क्स ऑफ 1, मार्क्स ऑफ 2, मार्क्स ऑफ 3, मार्क्स ऑफ 4, हे ॲटोमॅटिकलीच ही स्टेटमेंट तयार करते. लक्षात ठेवा,
तुम्हाला स्पेशली सेपरेटली मगाशी जसं म्हटलं अगोदरच्या अगोदर आपण करायचो काय सेपरेट व्हेरिएबल द्यायचो म्हणजे काय आय एन टी मार्क्स ऑफ 0 कॉमा मार्क्स ऑफ 1 कॉमा मार्क्स ऑफ 2 अशी 5 व्हेरिएबल तुम्हाला द्यावी लागायची. ओके, तर ह्याच्यापेक्षा हा मार्ग सोपा आणि ह्याला म्हणायचं अरे. ओके, ह्याला काय म्हणायचं अरे. ओके, म्हणजे अरे जेव्हा आपण वापरतो तेव्हा व्हेरिएबलचं नाव असतं आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये इथे असतं. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये जी काय असते साईज असते, त्याची काय असते साईज असते, हे लक्षात ठेवा. ह्याला काय म्हणायचं अरे. ओके, तर आता अरेची व्याख्या काय बघा इथं. ओके, अरे मीन्स व्हॉट इज डिफिनेशन ऑफ द अरे. ओके, अँड अरे इज डिफाईंड ॲज इट इज अ कलेक्शन ऑफ, इट इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप ऑफ डेटा ॲटम्स. सिमिलर टाईप ऑफ डेटा ॲटम्स म्हणजे काय बघा, जर इथं जर विचार केला, या स्टेटमेंटचा विचार केला. ओके, तर अरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप ऑफ डेटा ॲटम्स. सिमिलर टाईप ऑफ डेटा म्हणजे काय, अरे म्हणजे काय, इथे बघा मार्क्स हा अरे आहे, हा हे जे अरे आहेत हे सिमिलर टाईप्स आहे, म्हणजे याच्यामध्ये इलिमेंट्स काय किती असणार आहेत, टोटल 5 इलिमेंट्स असणार आहेत. पण हे 5 इलिमेंट्स कुठल्या टाईपचे असणार आहेत, इंटीजर टाईपचे असणार आहेत, असं लक्षात ठेवा. 5 इलिमेंट्स कुठल्या टाईपचे असणार आहेत, इंटीजर, नंतर काही इलिमेंट्स इंटीजर, काही इलिमेंट्स फ्लोट, काही इलिमेंट कॅरेक्टर असे नाहीत, लक्षात ठेवा. 5 इलिमेंट्स कुठल्या टाईपचे असणार आहेत, इंटीजर टाईपचे असणार आहेत, हे लक्षात ठेवा. सो अरे ओके, इट इज अ की कलेक्शन ऑफ डेटा आयटम्स अँड दॅट हॅविंग सेम डेटा टाईप. प्रत्येक 5 इलिमेंट जे असणार आहेत, 5 इलिमेंट्स इंटीजर टाईपचे असणार आहेत. ओके, आता पुढं बघा, कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाईप ऑफ ॲटम्स. ओके, स्टोअर्ड ॲट कंटिन्युअस मेमरी लोकेशन्स म्हणजे काय, हे जे इलिमेंट्स असणार आहेत, हे 5 जे इलिमेंट्स असणार आहेत, हे मेमरीमध्ये कंटिन्युअस स्टोअर होतात. जसे मी इथे दाखवले बघा, ते इथे दाखवले बघा, इथे दाखवले बघा मी. ओके, हे 5 जे इलिमेंट्स असणार आहेत आणि कम्प्युटरची जी मेमरी असणार आहे, ज्याला आपण रॅम म्हणतो, प्रायमरी मेमरी, तर हे इलिमेंट्स अरेचे कंटिन्युअस म्हणजे इथे एक पहिला, इथे दुसरा, इथे तिसरा, इथे चौथा आणि इथे पाचवा, असं कंटिन्युअस स्टोअर्ड होतात. हे मेमरी लोकेशन लगेच त्याच्या लगतचं दुसरं, हे लगेच लगतचं तिसरं, हे चौथं आणि पाचवं. ओके, म्हणजे हे जे काय अरे इलिमेंट्स आहेत, अरे इलिमेंट्स म्हणजे काय, एवढे लोकेशन्स ॲटोमॅटिकली क्रिएट होतात. ओके, आणि हे कंटिन्युअस स्टोअर्ड होतात मेमरीमध्ये, लक्षात ठेवा. ओके, तर बघा अरेची व्याख्या इथं अनेकदा बघा. अरे इज डिफाईंड ॲज इट इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा ॲटम्स. सिमिलर म्हणजे अरे जर इंटीजर असेल तर ते सगळे इलिमेंट्स इंटीजर टाईपचे असतात. ओके, डेटा ॲटम स्टोअर्ड ओके ॲट कंटिन्युअस मेमरी लोकेशन. कंटिन्युअस मेमरी लोकेशनला ते एकामागोमा एका होतात, मेमरीमध्ये स्टोअर्ड होतात. अरे ओके आर द डिराइव्ड डेटा टाईप्स इन अ सी प्रोग्रामिंग लँग्वेज विच कॅन स्टोअर प्रिमिटिव्ह डेटा ॲटम्स सच एज इंटीजर फ्लोट्स. बघा, अरे हा डिराइव्ड डेटा टाईप्स आहे. डिराइव्ड म्हणजे तो तयार झालेला आहे, कुणापासून तर तयार झाला आहे. म्हणजेच काय, तर इथं जर बघितलं आपण, तर हा मार्क्स ऑफ 5 नावाचा अरे कुणापासून तयार झाला आहे, आय एन टीपासून. तर आय एन टी फ्लोट कॅरेक्टर हे ऑलरेडी जे आहेत हे प्रिमिटिव्ह आहेत, प्रायमरी डेटा टाईप्स आहेत. इंटीजर फ्लोट कॅरेक्टर हे प्रायमरी डेटा टाईप्स आहेत, लक्षात ठेवा. अरे हा डिराइव्ड डेटा टाईप आहे. बघा, प्रायमरी डेटा टाईप आणि डिराइव्ड डेटा टाईप असे दोन प्रकारचे डेटा टाईप्स आहेत. तर प्रायमरी म्हणजे प्रमुख, तर ते कोणते कोणते आहेत, आत्ता पण आपण ते बघत होले, इंटीजर असेल, फ्लोट असेल, कॅरेक्टर, हे प्रायमरी डेटा टाईप्स आहेत, प्रमुख आहेत. आणि ह्यांच्यापासून, ह्यांचा उपयोग करून जो बनतो तो डिराइव्ड असतो. तर अरे हा ह्यांच्यापासून बनलेला आहे. बघा, इथं काय केलं आहे आपण, बघा आय एन टीचा उपयोग केला आहे आणि याचा उपयोग करून आपण 5 व्हेरिएबल्स तयार होतात मार्क्स ऑफ 5. म्हणजे अरेचं नाव का असणार आहे मार्क्स, आणि तो इलिमेंट्स किती घेणार आहे, टोटल 5 इलिमेंट्स तो 5 व्हॅल्यूज तो स्टोअर करणार आहे. मग यातलं पहिलं इलिमेंट जे असणार आहे, यातलं पहिलं इलिमेंट्स इथे दिले बघा मी. ओके, यातलं जे पहिलं इलिमेंट्स असेल ते मार्क्स ऑफ 0 असतं, दुसरं इलिमेंट्स ऑफ मार्क्स ऑफ 1, तिसरं 2, 3 आणि 4. म्हणजे टोटल सिरियली विचार केला तर टोटल किती इलिमेंट्स होतात, 1, 2, 3, 4, 5, टोटल 5 इलिमेंट्स, लक्षात ठेवा. म्हणजे सुरुवात, अरेची सुरुवात कशाने होते, 0th इलिमेंट नव्हते, 0th. आणि शेवटचा एलिमेंट कुठला असतो, अरेची साईज -1. जसं उदाहरणात इथं बघा, या 5 आहे, इथं बघा 5 आहे, अरेची साईज किती, 5. पण इलिमेंट स्टार्ट कुठून होतो, 0, आणि सगळ्यात शेवटचा एलिमेंट किती असतो, 4. म्हणजे 0, 1, 2, 3 आणि 4. ओके, म्हणजे अरेची साईज जरी 5 असली तरी शेवटचा एलिमेंट किती असतो, 4. म्हणजे काय, 5 -1 किती, 4. म्हणजे अरेची साईज किती, बघा
रिसिमी साइज की दिले येते 5, मात्र शेवटचा एलिमेंट काय असतो, शेवटचा एलिमेंट किती असतो 4, हा 4 म्हणजे काय, हे 5 मायनस 1 किती येतो 4, कारण आपण सुरुवात कुठून करतो अरेची 0, 0 पासून सुरुवात होते, म्हणजे 0 टू 4 किती होतात एलिमेंट्स टोटल 5, त्यामुळे हे एक लक्षात ठेवा चांगलं, अरेची साईज तुम्ही देताय किती 5 एलिमेंट्स पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे का, पण पहिला जो एलिमेंट असतो तो काय असतो 0 सुरुवात होतो, म्हणजे त्या मार्क्स ऑफ 0 अरेचं नाव काय असेल ते, आणि साहजिकच 0 सुरुवात झाला आहे त्यामुळे शेवटचा एलिमेंट काय होतो एकनं कमी होतो, साईजपेक्षा एकनं तो काय होतो कमी होतो, हे लक्षात ठेवा. ओके, हा एक थोडासा समजून घेणार तुमचा कन्सेप्ट आहे. ओके, त्यामुळे आता ओके ह्या प्रकारे अरे असतो. आता अरे डिक्लेअर कसा करायचा, इथं बघितलंच आपण, ते अरे असा डिक्लेअर करायचा म्हणजे मेनच्या नंतर मेन ओपनिंग कधी ब्रॅकेट, जसं आपण रेग्युलर व्हेरिएबल डिक्लेअर करतो आहे आय एन टी एक्स आय एन टी नम, तशाच प्रकारे इथे केलं आहे बघा, आय एन टी हा डेटा टाईप झाला आणि मार्क्स ऑफ 5 म्हणजे 5 5 सब्जेक्टचे मार्क्स स्टोअर करायचे आहेत म्हणून मार्क्स हे व्हेरिएबलचं नाव घेतलं मी आणि 5 व्हॅल्यू तो काय करतो आहे आपण स्टोअर करतो आहे म्हणून 5 हे त्याची काय घेतली मी साईज घेतली. ओके, साईज घेतली लक्षात, आरेची साईज किती 5, पण आरेची सुरुवात कुठून होते 0 होते आणि शेवटचा एलिमेंट काय असतो 4 असतो, म्हणजे साईज मायनस 1 काही असेल साईज. समजा मी असं एक एक्झाम्पल घेऊयात आपण, की समजा तुम्हाला फीज स्टोअर करायचे आहे, तर आपल्या कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला किती मुलं आहेत समजा आपण, समजा फर्स्ट इयरला ॲडमिशन होतात 250 मुलांची, किती होतात 250, तर आता 250 मुलांची जर तुम्हाला फीज स्टोअर करायची आहे तर आपण आपल्यासाठी मार्ग कुठला, तुम्ही 250 व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतील ट्रॅडिशनल वे आपला. ओके, पारंपरिक वे कुठला आहे, अरे नसतानाचा, अरे जेव्हा नव्हता त्याच्या अगोदर आपल्याला मार्ग कुठला होता, तर 250 मुलांची जर फीज स्टोअर करायची तर आपल्याला काय करायला पाहिजे, मग फीज आय एन टी फीज असं करावं लागेल तुम्हाला काय, तर आय एन टी फीज ऑफ 0th पहिल्या विद्यार्थ्याची, फीज ऑफ 2nd असं करत कुठपर्यंत झालं पाहिजे तुम्हाला, फीज ऑफ 249 म्हणजे 250 ॲक्च्युली व्हेरिएबल्स आपल्याला डिक्लेअर करावे लागतील. ओके, 250 ओके, म्हणजे एवढं तुम्ही डिक्लेअर करणार का, यासाठी तुमची वेळ मेहनत यांना हाताळणं एवढंही सोपं नाही आहे. तर हेच सहजासहजी होऊ शकतं, सिम्पल काय, आय एन टी फीज आणि स्क्वेअर बॅकेटच्या आतमध्ये 250 जर असं दिलात, स्क्वेअर बॅकेट कम्प्लीट, बघा मी परत लिहितो वाटल्यास, आय एन टी फीज स्क्वेअर बॅकेटच्या आतमध्ये 250 जर दिलात तर ॲटोमॅटिकली काय झालं, 250 फीज नावाची व्हेरिएबल्स डिक्लेअर झाली, आणि ॲटोमॅटिकली होतं, पहिले व्हेरिएबल फीज ऑफ 0 असतो आणि शेवटचं व्हेरिएबल अरेची साईज किती 250 मायनस 1 249 असतं, हे टोटल 250 व्हेरिएबल्स हे डिक्लेअर करतं लक्षात ठेवा. ओके, ह्याला अरेज असं म्हणतात. आता ह्याला व्हॅल्यू पण तुम्ही देऊ शकताय, कसं, जसं इथे दिली बघा मी व्हॅल्यू, पहिल्या मार्क्स ऑफ 0, कारण तुम्हाला म्हटलं मी पहिला एलिमेंट्स काय असतो 0, अशा इक्वल टू 80 60 70 85 ओके, अशा प्रकारच्या व्हॅल्यू पण तुम्ही त्यांना काय करू शकता डायरेक्ट, जसं आपण ह्याच्या अगोदरच्या ॲडिशन ऑफ 2 नंबरमध्ये दिलं होतं बघा, नम किंवा ए इज इक्वल टू 10 बी इज इक्वल टू 20 असं दिलं होतं, तसंच इथं मार्क्स ऑफ 0 80 हेच एक्झाम्पल मी इथे दिले बघा, तुम्हाला लक्षात यावं यासाठी इथे हे एक्झाम्पल बघा, वाटल्यास लक्षात येईल तुम्हाला, डिक्लेरेशन पण इनिशियलायझेशन पण, ही हेडर फाईल मेन, मेनच्या आतमध्ये आय इज इक्वल टू 0, आय इज इक्वल टू 0, हे आय हे रेग्युलर व्हेरिएबल आहे, हे आरे नव्हे, त्याने एकच व्हॅल्यू स्टोअर करतं. अरेचा उपयोग कशासाठी आपण करतो, एकापेक्षा जास्त व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी, अरे काय करतं, इट इज अ कलेक्शन ऑफ डेटा आयटम्स आहेत, एका व्हेरिएबलसाठी आपण अरेची गरज नाहीच आपल्याला, कारण एक व्हेरिएबल एक व्हॅल्यू स्टोअर करतं, एकापेक्षा जास्त असेल तेव्हा अरे वापरा. तिथं आय एन टी हा डेटा टाईप झाला, आय हे व्हेरिएबलला एकच व्हॅल्यू मी दिली, किती 0 दिली. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईनला बघा, ह्या हा इथं अरे आहे, इथं जर बघितला तर हा अरे आहे आय एन टी मार्क्स ऑफ जी मार्क्स ऑफ 5, म्हणजे इथं काय झालं आहे बघा, मार्क्स नावाचा अरे आहे जो किती व्हॅल्यू स्टोअर करतो 5, त्याची साईज किती आहे 5 व्हॅल्यू स्टोअर करतो, हे डिक्लेरेशन ऑफ अरे आहे, हे डिक्लेअर केलं आहे मी अरे, आता अरे इनिशियलाइज करतो, हे सगळं अरेचं इनिशियलायझेशन आहे, एवढं सगळं अरेचं इनिशियलायझेशन आहे, त्याला व्हॅल्यू इनिशियलाइज करतो, व्हॅल्यू असाईन करतो, त्याला अरे इनिशियलायझेशन असं म्हणतात, त्याला काय म्हणतात अरे इनिशियलायझेशन, तर ते करतो आहे बघा मी इथं.
तर अरेचा जो, कारण अरे मी सांगेन तुम्हाला, अरेचा पहिला एलिमेंट्स काय असतो, झिरो, मार्क्स ऑफ झिरो हा पहिला एलिमेंट्स असतो, आणि शेवटचा एलिमेंट काय असतो, चार, फोर, ओके, साईज मायनस वन. तर मार्क्स ऑफ झिरोला मी किती व्हॅल्यू दिली, 80, 1 ला 60, 2 ला 70, म्हणजे त्या सब त्या विद्यार्थ्याच्या प्रत्येक 5 सब्जेक्टला मिळालेले त्याला मार्क्स किती आहेत, पहिल्याला 80 आहे, दुसऱ्याला 60 आहे, तिसऱ्याला 70, चौथ्याला 85 आणि 5व्याला 75, असे दिले मार्क्स, दिले हे मार्क्स दिले, ओके, हे इनिशलायझेशन झालं. आता हेच मार्क्स तुम्हाला जे प्रिंट करायचे असतील, ह्यांना हाताळायचं आहे, तर आपण काय केलं आहे बघा, इथे फॉर लूप वापरले, फॉर लूप ऑलरेडी झाले तुम्हाला, ओके, तर इथे फॉर लूप वापरले बघा, ओके, फॉर लूप आय इज इक्वल टू 0, इथे तुम्ही फॉर लूप आपण वापरूया, आयला व्हॅल्यू 0, इनिशलायझेशन आहे, आयला व्हॅल्यू 0, नंतर आयची व्हॅल्यू इथे, इथे व्हॅल्यू जी असाईन झाली आयची, बघा इथं आयची व्हॅल्यू किती असेल झाली, 0, 0 लेस दॅन 5, म्हणजे 0 लेस दॅन 5 आहे, 0 हे 5 पेक्षा लहानच आहे, म्हणून आय प्लस प्लस म्हणजे किती, 1. हे आपण नेक्स्ट टाईमला वापरतो, बरोबर आहे का, नेक्स्ट टाईमला वापरतो, हे जे 0 आहे ते आपण वापरतो, हे ब्रॅकेटच्या आतमध्ये आलो, स्लॅश परसेंट डी, ओके, परसेंट डी, ओके, तर बघा इथं आउटपुट आहे, इथं आउटपुट आहे, म्हणून मी परत दाखवतो बघा, पहिली 0 व्हॅल्यू, त्यामुळे आय किती, 0, 0 लेस दॅन 5 करेक्ट आहे, त्यामुळे हे 1 आलं, आयची व्हॅल्यू किती आली, 1, आतमध्ये आलो ब्रॅकेटच्या, इथं प्रिंट टेपमुळे परसेंट डी, परसेंट डी कोणासाठी, इंटिजरसाठी, तर इथे व्हॅल्यू प्रिंट होणार आहे, काय कुणाची, स्लॅशन म्हणजे नेक्स्ट लाईनसाठी, हे स्लॅशन नेक्स्ट लाईनसाठी, इथे आलो मार्क्स ऑफ आय, आय म्हणजे किती, आयची व्हॅल्यू इथे आपण दिली बघा किती आहे, 0, म्हणजे मार्क्स ऑफ 0, मार्क्स ऑफ 0ला बघा, इथं बघा मार्क्स ऑफ 0ला व्हॅल्यू किती आहे, 80, तर मार्क्स ऑफ 0ची व्हॅल्यू किती झाली, 80, ही 80 व्हॅल्यू प्रिंटे प्रिंट करतं, म्हणजे आउटपुट आपल्याला काय दिसतं बघा, 80 दिसतं. परत हे बॅक जातं बघा, परत हे काय करतं, बॅक जातं, आय मगाशी जो 1 आलेला होता तो आता इथं असा येतो, 1 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू होते, ओके, 1 लेस दॅन 5 कंडिशन इथली ट्रू झाली, 1 लेस दॅन 5, आणि आय प्लस प्लस होतं, म्हणजे आय मगाशी 1 होता तो आता किती झाला, 2, जो नेक्स्ट टाईमला आपण वापरतो, सध्या आयची व्हॅल्यू इथं जी कंडिशनला चेक होते हीच व्हॅल्यू आपण इथं वापरतो, लक्षात ठेवा दरवेळी, ओके, परसेंट डीमुळे, आता परसेंट डीच्या ठिकाणी या आयला जी व्हॅल्यू आहे ती, म्हणजे मार्क्स ऑफ 1 मार्क्स ऑफ आय, आयची व्हॅल्यू किती आता इथं, 1, म्हणजे मार्क्स ऑफ 1ला, मार्क्स ऑफ 1ला किती व्हॅल्यू आहे बघा, 60, ती प्रिंट झाली, प्रिंटेपमुळे ती प्रिंट झाली इथे, मग अशी हे झालं होतं, 0ची व्हॅल्यू प्रिंट झाली होती, आता 1ची झाली, ओके, आता बघा आय प्लस प्लस मगाशी किती झाला, 2, हा आता उपयोगाला येतो, म्हणजे इथून परत बॅक जाणार कंडिशनसाठी, बघा इथून मी परत बॅक इथे आलो, आयची व्हॅल्यू मग अशी 2 झाली होती, ती इथं आता घ्यायची, आय 2 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू, आय किती झाला, 3, इथं आय प्लस प्लस म्हणजे किती, 3, ही नेक्स्ट टाईमला होते लक्षात ठेवा, ओके, नेक्स्ट टाईम जेव्हा आपण परत फिरून इथे येतो तेव्हा ही 3 घ्यायची, आता मात्र हे 2च घ्यायचं, 2साठी, कारण जिथं कंडिशन ट्रू झाली, ही कंडिशन ट्रू झाली म्हणून आपण आतमध्ये येणार आहे, त्यामुळे ट्रू कंडिशन जिथं होती ती व्हॅल्यू आपण कन्सिडर करायची, इथे मार्क्स ऑफ आयची व्हॅल्यू किती, 2, मार्क्स ऑफ 2ला किती आहे, 70, हे प्रिंटेपमुळं प्रिंट होतं. परत मी बॅक जातो इथून, आता हे 3 जे आहे मागाशी म्हटलं, हे 3 इथे घ्यायचं, आत्ता हे 3 इथे घ्यायचं, 3 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू, आय प्लस प्लस, प्लस प्लस म्हणजे 1 ने व्हॅल्यू वाढणार, आयची व्हॅल्यू 3 प्लस प्लस म्हणजे किती, 4, आता आतमध्ये आलो, इथं मार्क्स ऑफ 3 इथं घेणार आहे, मार्क्स ऑफ 3ला किती व्हॅल्यू, 85 प्रिंटेपमुळे प्रिंट होणार आहे, परत बॅक जाणार आहे, ही 4 आता इथं घेणार आहे या ठिकाणी कंडिशन चेक करायला, तर इथं किती आता, 4, इथे किती झालं आता, 4, ओके, 4 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू आहे, 4 हे 5 पेक्षा लहान आहे, म्हणजे आय किती झालं आता इथं, 5, इथं मार्क्स ऑफ 4, मार्क्स ऑफ 4ला किती व्हॅल्यू, 75, परत वरती आलं, आता ही जी 5 व्हॅल्यू इथं चेक करणार मी पण, 5 लेस दॅन 5 कंडिशन फॉल्स आली, ओके, 5 हे 5, 5 हे 5 पेक्षा लहानही नाही आहे मोठे नाही, कंडिशन फॉल्स झाली, त्यामुळे इथून बाहेर पडलो, इथं आलो, इथं हा कशाचा एंड आहे, मेनचा एंड झाला, मेन स्टार्ट आहे, मेनचा एंड झाला, ओके, ह्याला म्हणायचं काय, अरे, आणि हा जो अरे आहे हा, म्हणजे आपण याच्यामध्ये अरे ची डेफिनेशन बघितली, अरे इनिशलायझेशन बघितलं, अरे डिक्लेरेशन बघितलं, मग हा मार्क्स ऑफ 5 हा अरे आहे, ह्याला डिक्लेरेशन केलं आपण, आणि हे त्याला व्हॅल्यू असाईन करणं, हे त्याला म्हणायचं इनिशलायझेशन ऑफ द अरे.